नेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील व महासचिव शंकर ढेंगारे यांचे स्वागत नेर तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात आले. नेर तालुक्यातील वटफडी येथे धम्म संगीतीचे आयोजन दरवर्षी 2 ते 3 फेब्रुवारीला भत्ते सुमेध बोधी यांच्या अध्यक्षतेखाली होत असते, परंतु यावेळी ओमिक्रॉन व्हायरसमुळे वटफडी येथील धम्म संगीती स्थगित करण्यात आली असल्याने भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील व राष्ट्रीय महासचिव शंकर ढेंगारे यांच्या हस्ते कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येत असल्यामुळे ते वटफडी येथे जात असताना त्यांनी नेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकारी व बौद्ध अनुयायींनी मार्गदर्शन केले व भारतीय बौद्ध महासभेत सामील होऊन प्रबळ समाज निर्मितीसाठी मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा मजबूत करण्याचे आवाहन केले. यावेळी नेर तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील व राष्ट्रीय महासचिव शंकर ढेंगारे भीमराव कांबळे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुखदेव जाधव, सदाशिव भालेराव, करुणा शिरसाठ, तेजस्वी शिरसाठ, धर्मपाल माने, संजय वाडके, महादेव अडावे, अशोक इंगळे व असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते. या स्वागताच्या कार्यक्रमानंतर भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील व महासचिव शंकर ढेंगारे यांनी वटफडी येथील बुद्ध विहाराकडे प्रयाण केले. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.